विद्यार्थी मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेट 1.3 या न्यू प्रॉब्लेम नंबर 3 पाहत आहे. प्रॉब्लेम आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स यूजिंग क्रॅमर्स टूल. म्हणजे आपल्याला इक्वेशन्स दिलेली आहेत आणि ती इक्वेशन्स आपल्याला क्रॅमर्स रूलचा उपयोग करून सॉल्व करायचे आहे. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम नंबर 3 आहे आणि त्यातला फोर्थ प्रॉब्लेम पाहत आहे बघा आपण. प्रॉब्लेम आहे 6x - 4y = -12, 8x - 3y = -2. तर अशा प्रकारे आपल्याला ही टू इक्वेशन दिलेली आहेत आणि ही सॉल्व करून आपल्याला एक्स वाय चे व्हॅल्यू काढायचे आहे. सॉल्व करण्याकरता आपल्याला क्रॅमर्स रूलचा उपयोग करायचा आहे. तर सर्वप्रथम दिलेल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला एक गोष्ट बघायची आहे की जर आपल्याला क्रॅमर्स रूलने प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे तर दिलेले इक्वेशन्स मध्ये आपल्याला एक्स आणि वाय ची पदे ही इक्वेशनच्या लेफ्ट साइडला पाहिजे व कॉन्स्टंट टर्म म्हणजे नंबर हा इक्वेशनच्या राइट साइडला पाहिजे. तर आपण सर्वप्रथम हे चेक करून घेऊया की आपल्याजवळ आलेले इक्वेशन्स अशा प्रकारचे आहेत. जसे की या इक्वेशन मध्ये दिसते तुम्हाला एक्स आणि वाय चे जे पद आहे ते या इक्वेशनच्या लेफ्ट साइडला आहे बघा आणि ही जी कॉन्स्टंट टर्म आहे ही इक्वेशनच्या राईट साइडला आहे. त्याचप्रमाणे इथं सुद्धा एक्स आणि वाय ची जी पदे आहेत ती इक्वेशनच्या लेफ्ट साइडला आहे आणि ही जी कॉन्स्टंट टर्म आहे म्हणजे हा जो नंबर आहे हा इक्वेशनच्या राईट साइडला आहे. जर असं असेल म्हणजे आपल्याला ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे हे इक्वेशन आहेत. जर अशा प्रकारे या इक्वेशनची मांडणी नसती म्हणजेच हा जो फॉर्म आहे ज्याचं स्टँडर्ड फॉर्म म्हणू आपण क्रॅमर्स रूलसाठी, तर क्रॅमर्स रूलसाठी जर अशा प्रकारे याची मांडणी नसती तर दिलेल्या इक्वेशनला सर्वप्रथम आपण याप्रमाणे मांडणी करून घेतली असती आणि नंतर सॉल्व केला असता. परंतु यामध्ये ऑलरेडी आपल्याला ज्या प्रकारे पदांची मांडणी पाहिजे त्याचप्रमाणे इथं मांडणी दिलेली आहे आणि म्हणून आपण हा प्रॉब्लेम पुढे सॉल्व करू शकतो. तर चला सर्वप्रथम दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये आपण रफ काम करून घेणार आहे. जसं की या 6 ला a1 म्हणायचं आहे, -4 ला b1 म्हणायचं आहे, -12 ला c1 म्हणायचं आहे, 8 ला a2, -3 ला b2, -2 ला c2 म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे आपण रफ मध्ये हे वर्क केलेलं आहे. आता सोल्युशन लिहायला सुरुवात करूया आपण आणि सोल्युशन मध्ये सर्वप्रथम ह्या a1 b1 c1 a2 b2 c2 च्या व्हॅल्यू नोट करून घेणार आहे. चला बघा सोल्युशन. तर सोल्युशन हियर a1 = 6, a1 = 6, b1 = -4, c1 = -12. त्याचप्रमाणे a2 = 8, b2 = -3, b2 = -3, आणि c2 = -2. तर अशा प्रकारे आपण a1 b1 c1 a2 b2 c2 चे व्हॅल्यू लिहून घेतलेले आहे. क्रॅमर्स रूलसाठी आपल्याला अशा पद्धतीने व्हॅल्यू लिहून घ्यायचे असतात. त्यानंतर आपण डी ची व्हॅल्यू काढणार आहे. तर डी ची व्हॅल्यू कशी काढणार आहे आपण बघा मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला जणू काही एक फॉर्म्युलाचा एक फॉर्म आहे आपल्याकडे बघा. d = काय करायचं फॉर्म्युला लिहायचं आपल्याला a1 a2 b1 b2. तर अशा प्रकारे आपण याला डिस्क्रिमिनंट असं म्हणतात. हे जी मांडणी आहे या मांडणीलाच डिस्क्रिमिनंट असे म्हणतात. तर या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. म्हणजे आपण जणू काही हा एक फॉर्म्युला आहे असं समजा याला. तर डी चा फॉर्म्युला काय आहे, a1 a2 b1 b2 यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवणार आहे बघा. तर a1 ची व्हॅल्यू सर्वप्रथम ठेवूया. a1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 6, a2 ची व्हॅल्यू आहे 8, b1 ची व्हॅल्यू आहे -4, b2 ची व्हॅल्यू आहे -3. तर अशा प्रकारे आपण यामध्ये व्हॅल्यू ठेवूया. पुढे काय करायचं शांततेने लक्ष द्या. is = 6 × 3 बघा, 6 × -3 घेऊन घेणार आहे आपण. 6 × -3 म्हणजेच या दोघांचा मल्टिप्लाय करायचा आपल्याला. मायनस बघा, हे जे मायनसचं साईन आहे फॉर्म्युल्यामधलंच आहे, इथं नेहमी मायनसचं साईन राहणार आहे. इथं नेहमी मायनसचं साईन द्यायचं आपल्याला. पुढे या दोघांचा मल्टिप्लाय आपल्याला लिहायचा बघा. -4 × 8 - 4 × 8
is equal to 6 multiply minus 3 means minus 18 minus minus plus 8 4 are 32 is equal to 32 minus 18 minus 14. तर अशा प्रकारे आपल्या जवळ d ची व्हॅल्यू 14 आलेली आहे. अगदी सोपे आहे आपण पाहिलं. अशाच प्रमाणे आपल्याला dx ची व्हॅल्यू काढायची आहे. बघा dx is equal to तर dx चा फॉर्म्युला बारकाईने लक्षात घ्या. dx चा फॉर्म्युला कसा लिहायचा आपल्याला, तर यामध्ये पहिला कॉलम चेंज करायचा आहे. बघा दुसरा कॉलम जशाच्या तशा राहील. पहिला कॉलम जो a1 a2 आहे त्या ठिकाणी आपण c1 c2 लिहणार आहे. c1 c2 आणि दुसरा कॉलम जशाच्या तसे b1 b2. तर अशा प्रकारे d मध्ये आपण थोडाफार चेंज केला की आपल्याला dx चा एक फॉर्म्युला मिळतोय. बघा इज इक्वल टू व्हॅल्यू ठेवणार आहे c1, c1 ची व्हॅल्यू आहे -12 -12, c2, c2 ची व्हॅल्यू आहे -2 -2, b1, b1 ची व्हॅल्यू आहे -4 आणि b2, तर b2 ची व्हॅल्यू आहे -3. अशा प्रकारे आपण एक या फॉर्म्युला प्रमाणेच आपण यामध्ये व्हॅल्यू ठेवलेले आहे. इज इक्वल टू पुढे काय करायचं आहे तर माहितीच आहे वरच्या सारखं सॉल्व करायचं आहे त्याला. -12 मल्टीप्लाय -3 -12 मल्टीप्लाय -3 -12 मल्टीप्लाय -3. ओके काय केलं आपण या दोघांचा मल्टीप्लाय घेतलेला आहे -12 मल्टीप्लाय -3. त्यानंतर इथं मायनसचं साइन द्यायचं आहे. तुम्हाला मी नेहमी सांगतोय की हे फॉर्म्युल्यामधलं साइन आहे, इथं नेहमीच मायनसचं साइन येणार आहे. आता -4 मल्टीप्लाय -2 घेणार आहे. बघा -4 मल्टीप्लाय -2 -4 मल्टीप्लाय -2. तर अशा प्रकारे नेहमीच आपल्याला क्रॉस मल्टीप्लाय करायचं. तर याला सॉल्व करूया आपण. -12 मल्टीप्लाय -3 म्हणजे +36. बघा मायनस मायनस प्लस 12 तुझा 36 मायनस, बघा मायनस मायनस प्लस 4 तुझा 8. ओके तर अशा प्रकारे 36 मायनस 8 इज इक्वल टू 28. तर डी एक्स ची व्हॅल्यू आपल्याकडे 28 निघालेली आहे. त्याचप्रमाणे आपण डी वाय ची व्हॅल्यू काढणार आहे आणि डी वाय साठी काय फॉर्म्युला राहील, तर पुन्हा या डी च्या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे हे जे डी चं डिस्क्रिमिनंट आहे आपल्याकडे यामध्ये थोडाफार चेंज केला की आपल्याला डी वाय साठी डिस्क्रिमिनंट मिळेल. थोडक्यात साध्या भाषेत आपण म्हणू फॉर्म्युला मिळेल. तर डी मध्ये काय चेंज करायचा, डी एक्स च्या फॉर्म्युल्यासाठी आपण पहिला कॉलम चेंज केला, डी वाय च्या फॉर्म्युल्यासाठी आपल्याला दुसरा कॉलम चेंज करायचा आहे. पहिला जशाच्या तशी ठेवायचा आहे आणि म्हणून ए वन ए टू जशाच्या तसे ए वन ए टू आणि दुसरा कॉलम आपण चेंज करणार आहे त्या ठिकाणी घेणार आहे सी वन सी टू इज इक्वल टू. तर यामध्ये व्हॅल्यू ठेवायची आपल्याला ए वन ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 6, ए टू ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 8, सी वन सी वन ची व्हॅल्यू आहे -12 आणि सी टू सी टू ची व्हॅल्यू आहे -2. तर अशा प्रकारे आपण व्हॅल्यू ठेवल्या आणि ज्याप्रमाणे डी साठी व डी एक्स साठी आपण इकडे कॅल्क्युलेशन केलं त्याचप्रमाणे डी वाय साठी सुद्धा कॅल्क्युलेशन करायचं आहे. काय करणार आहे, 6 मल्टीप्लाय -2 म्हणजे या दोघांचा क्रॉस मल्टीप्लाय करायचा आहे. 6 मल्टीप्लाय -2 आणि हे मायनसचं साइन फॉर्म्युल्यामधलं जे नेहमीच मायनस असते तिथं आपल्याला माहित आहे. त्यानंतर -12 मल्टीप्लाय 8 -12 मल्टीप्लाय 8 या दोघांचा क्रॉस मल्टीप्लाय. पुढे बघा तर 6 मल्टीप्लाय -2 म्हणजे -12 आणि मायनस मायनस प्लस 12 8 चा 92 12 8 चा 96. तर प्लस 96 मायनस 12 म्हणजे 84 प्लस, बघा 96 मायनस 12 96 मायनस 12 म्हणजे 84. तर अशा प्रकारे आपण डी ची व्हॅल्यू काढली, डी एक्स ची व्हॅल्यू काढली, डी वाय ची व्हॅल्यू काढली. आता आपल्याला क्रॅमर्स रूलचा उपयोग करून एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू काढायची आहे. दिस इज व्हेरी सिंपल. तर बाय क्रॅमर्स रूल सर्वप्रथम आपण डी एक्स ची व्हॅल्यू काढणार आहे. तर डी एक्स ची व्हॅल्यू काढण्याकरता फॉर्म्युला आहे आपल्याकडे, सॉरी सर्वप्रथम आपण एक्स ची व्हॅल्यू काढणार आहे. तर एक्सचा फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी इज इक्वल टू डी एक्स ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे. बघा डी एक्स ची व्हॅल्यू आहे 28 अपॉन डी, तर डी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 14 14 टू जा 28 म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू आपल्याकडे 2 आलेली आहे. वाय च्या व्हॅल्यूसाठी बघा वाय इज इक्वल टू वायचा फॉर्म्युला आहे डी वाय अपॉन डी इज इक्वल टू डी वाय ची व्हॅल्यू आपल्याकडे डी वाय ची व्हॅल्यू आलेली आहे 84 अपॉन डी डी ची व्हॅल्यू आहे 14. तर 14 6 जा
84 आणि अशा प्रकारे आपला झोन y ची व्हॅल्यू 6 आलेली आहे. तर प्रॉब्लेम सॉल्व केला मित्रांनो आपण आणि x ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 2 आणि y ची व्हॅल्यू आलेली आहे 6. दॅट्स ऑल. YouTube वरील माझे सर्व व्हिडिओ फ्री बघा आणि हो मित्रांनो तुमच्याकडून पण एक चांगलं काम होऊ द्या, हा व्हिडिओ आणि ही लिंक आपल्या इतर मित्रांना जरूर शेअर करा व त्यांना सुद्धा फायदा घेऊ द्या.